घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग, सिलेंडरसाठी 1020 रुपये मोजावे लागणार, विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा। विदर्भासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नाशिकच्या गंगापूर धरणातल्या पाणीसाठ्यामध्ये घट। चौदा तारखेला अनेकांचा मास्क काढणार, उद्धव ठाकरेंचा इशारा, सर्वांसाठी पाणी धोरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा खून केला, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचा हल्ला बोल, 27% जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याची घोषणा। खलिस्तानी दहशतवादी रिंदाच्या टार्गेटवर मुंबई लोकल, तर नांदेडमधून तेलंगणात आरडीएक्स पाठवले, अनेकांकडून खंडणीही उकळली। काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा वाद वाढला, सलग दुसऱ्या दिवशी सर्वेक्षणाला विरोध, सर्वेक्षणाला येऊ न दिल्याचा हिंदू पक्षाच्या वकिलांचा आरोप। जमशेदपूरमधल्या टाटा स्टील कंपनीत भीषण स्फोट, 2 कर्मचारी जखमी, इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवलं। धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरचं मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते लॉन्चिंग, अभिनेता सलमान खानही उपस्थित, 13 मेला चित्रपट प्रदर्शित होणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।